अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे यशस्वी नेता व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सेवा समर्पण अभियान राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रमुख संदीपजी भंडारी यांच्या नेतृत्वात सेवा समर्पण अभियानांतर्गत नेत्रदान संकल्प अभियान हा एक विशेष उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमांतर्गत भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे 71,000 लोकांपर्यंत पोहोचून त्यांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून जनजागृती करणार आहे व सोबतच नेत्रदान संकल्प पत्र भरून घेणार आहेत, अशी माहिती यूथ एज्युकेशनचे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी दिली आहे। आज भारतात 1.5 कोटी अंध व्यक्तींना नेत्राची गरज आहे, म्हणून मरणोपरांत नेत्रदान करावे असे आवाहन केले। या कार्यक्रमांतर्गत आज जामनेरमध्ये जामनेरचे लाडके आमदार माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हाताने नेत्रदान संकल्प अभियानाची सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व सांगितले व जामनेरच्या जनतेला संकल्प फॉर्म भरण्याचे आवाहन केले। यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तालुका सरचिटणीस रवींद्र झालटे, नगरपरिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, शहराध्यक्ष अतिश झालटे, सिनेट सदस्य दीपक पाटील, नगरसेवक बाबूराव हिवराळे, नानावाणी युवा मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण, तालुका युवा सरचिटणीस सुभाष पवार, मयूर पाटील, भाजपा जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी प्रफुल्ल लुंकड, सुमित डांगी, सुमित मुनोत, अमित जैन, सचिन चोपडा, शीतल जैन, निलेश बुरट, दिनेश ललवाणी, सुशील संकलेचा व इतर नगरसेवक उपस्थित होते। त्या अंतर्गत नेत्रदानाचं काम अतिशय मोठं काम आहे खरं म्हणजे, आपल्याला याची कल्पनाही नसेल की आज डोळ्यांची किती गरज आहे, हार्टची किती गरज आहे, लिव्हरची किती गरज आहे। थोडक्यात अवयदान हा विषय हाती घेऊन जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी केलं जातं आहे। मरणोत्तर डोळे दान, आज सुरांनी या ठिकाणी माहिती दिली की किती लोकांना डोळ्यांची गरज आहे। समाजामध्ये आपण बघतो की अनेक अंध लोक आहेत, कोणी जन्मापासून असतात, कोणी नंतर होतात, कोणी ॲक्सिडेंटली होतात, पण तो अशांना जर आपण मरणोत्तर डोळे दिलेत, आपण नेत्रदान केलं तर त्यांना दृष्टी येऊ शकते, तो सृष्टी पाहू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी शेवटी गेल्यावर मेल्यावर तर काय माणसाला जाळलं जातं, माझे फोन नाही, त्याला जाळलं जातं, त्याला पुरलं जातं, वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या विधी आहेत, परंतु मग आपल्या शरीराचा कुठलाही पार्ट कामात येत नाही। परंतु आपण गेल्यानंतरही डोळ्याच्या रूपाने जर आपल्याला राहायचं असेल तर मला वाटतं नेत्रदान केलं पाहिजे। अनेक जण आपण बघतो, तर मी त्या खात्याचा मंत्री होतो, मग लिव्हर डोनेशन केलं जातं, ज्यावेळेला आय सी यूमध्ये असतो त्यावेळेला ब्रेन डेड असतो आपण, त्यावेळेला किडनी डोनेशन केलं जातं, लिव्हर डोनेशन केलं जातं, अनेक गोष्टी आहेत। परंतु डोळे हा कोणी देऊ शकतो आणि ते मरणानंतर आहे, ते काही ॲक्सिडेंट झाला आणि सिरियस आहे आणि आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर त्यावेळेला काढासाला विषय नाही, तर मरणोत्तर काही वेळामध्ये काही तासामध्ये जर आपण डोळे काढले तर ते का आपल्या एखाद्या अंध माणसाला कामात येऊ शकतात, अंध व्यक्तीला कामात येऊ शकतात, त्याला सगळं बघता येऊ शकतं। म्हणजे आपण जरी गेलो तर आपले डोळे त्यानंतर राहू शकतात आपल्या मागे, ही एक भावना या मागची निश्चित असली पाहिजे आणि एक सामाजिक बांधिलकीची भावना जोपासून मला वाटतं प्रत्येकाने हा संकल्प केला पाहिजे। परंतु नुसतं संकल्प न करता हे प्रत्यक्षातही आणलं पाहिजे खरं म्हणजे, अजून या बाबतीमध्ये खरं खूप आपण ॲडव्हान्स स्टेजला गेलो असं म्हणता येणार नाही, कारण हे झाल्यावर लगेच काही वेळामध्ये डोळे काढले गेले पाहिजेत। जामनेरसारख्या ठिकाणी जे करायचं असेल तर त्यातून व्यवस्था नाही आहेत, सुविधा नाही आहेत, जळगावला जावं लागेल, औरंगाबादला जावं लागेल, आज लिव्हर किडनी द्यायची असेल तर औरंगाबादला, पुण्याला, नाशिकला तिकडे जावं लागतं। पण मला वाटतं तर लवकरात लवकर या सेवा सगळ्या तालुका पातळीवर आल्या पाहिजेत, त्याशिवाय याला चालना मिळणार नाही, त्याशिवाय याचे डोनर वाढणार नाहीत। आणि म्हणून मला वाटतं सरकारने इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे। आपल्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गन डोनेशनच्या बाबतीमध्ये त्याला चालना दिली होती, खूप त्याचा आपण प्रचार प्रसार केलेला होता, अनेक कार्यक्रम आपण घेतले होते, पण आताच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये सगळं पूर्ण 100% बंद पडलेलं आहे, हे दुर्दैव आहे। परंतु मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन प्रकोष्ठ आपले आहेत, जैन आपले सगळे तरुण आहेत, जैन समाजात
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.